अचलपुर सहित मूर्तिजापुर और यवतमाल के लिए लाइफलाइन मानी जाती क्षेत्र के शकुंतला रेलवे को शुरू किए जाने के लिए शकुंतला बचाओ सत्याग्रह संघर्ष समिति द्वारा आंदोलनात्मक भूमिका जारी है। इस बीच विगत 4 वर्षों से बंद पड़ी शकुंतला के स्टेशनों पर ध्वजारोहण नहीं हो पाया था, जिसकी दखल लेते हुए इस संघर्ष समिति द्वारा अब की बार शकुंतला के अचलपुर मूर्तिजापुर यवतमाल स्टेशनों पर तिरंगा लहराकर ध्वजारोहण करने का फैसला लिया गया है। संघर्ष समिति के सभी पदाधिकारी इस कार्यक्रम की तैयारियों में जुटे हुए हैं। स्वच्छता अभियान के साथ इस कार्यक्रम की शुरुआत हो चुकी है। 26 जनवरी गणतंत्र दिवस के उपलक्ष्य में ध्वजारोहण कर भजन कीर्तनों का कार्यक्रम आयोजित है। ऐसी जानकारी शकुंतला बचाओ संघर्ष समिति के गजानन कोल्हे, योगेश खानसुड़े, संजय डोंगरे, मुरलीधर ठाकरे, ज्ञानेश माहुले, संतोष नरेडी, राजेश अग्रवाल, पंकज गुप्ता, राजाभाव धर्माधिकारी द्वारा देखरेख कर नियोजन किया जा रहा है। 26 जानेवारीला गणतंत्र दिवसाच्या दिवशी अचलपूर मूर्तिजापूर नॅरोगेज शकुंतला जिचं नाव आहे ही गाडी सुरू व्हावी म्हणून अचलपूरपासून तर मूर्तिजापूरपर्यंत आणि मूर्तिजापूरपासून तर यवतमाळपर्यंत प्रत्येक स्टेशनवर 26 जानेवारीला सकाळी 9:15 झेंडावंदन होणार आहे। झेंडावंदन करून या रेल्वेच्या संदर्भामध्ये शासनाच्या जाणीवा ज्या बोथट झालेल्या आहेत त्या जागृत करण्याचा प्रयत्न रेल्वे जे समिती आहे, शकुंतला रेल्वे जी समिती आहे चालू करा म्हणून संघर्ष समिती आहे त्याच्या माध्यमातून हे सगळं काम होणार आहे। त्याकरिता आज या ठिकाणी रेल्वे स्टेशनमध्ये 26 जानेवारीच्या झेंडावंदनासंदर्भामध्ये काय तयारी करता येईल, काय साफसफाई करता येईल हे पाहण्याकरिता आमची संपूर्ण समिती, योगेशजी खानदोळे, आमचे बंधू नरेडीजी, राजेशजी, आमचे अग्रवालजी, पंकजजी गुप्ता, मुरलीधरजी ठाकरेजी, संजीवजी आपण डोंगरे हे आपण या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। निश्चित आहे 26 जानेवारीचा झेंडा या ठिकाणी फडकल्यानंतर कदाचित पुढच्या वर्षी 2023 मध्ये जी जानेवारी महिना येईल त्यावेळेस ही रेल्वे धावताना दिसेल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे। जयकुमार घिया के साथ पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।